मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण नोट आणि नाण्यांविषयी शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिले की अप्पू आणि गोलू यांनी पैसे गोळा केले. आता ते जत्रेत पोहोचले आहेत. दोघे जत्रेत काय करतात ते पाहूयात. आता हे दोघेही फुगे फोडण्यासाठी आले आहेत. फुगे फोडण्यासाठी त्यांना 65 रुपये द्यावे लागतील. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का 65 रुपये देण्यासाठी पैकी कोणती नोट आणि नाणी त्यांना द्यावी लागतील हे सांगू शकता का? बरोबर आहे, ही 50ची नोट, 10ची नोट आणि 5 रुपयाचे नाणे देऊन फुगे फोडण्यासाठी 65 रुपये देऊ शकतात. त्याने फुगा फोडण्यासाठी 65 रुपये दिले आणि मोठ्या आनंदाने फुगे फोडले. आता त्यांना जत्रेतल्या झोपाळ्यावर बसायचे आहे. झोपाळ्यावर बसण्यासाठी त्यांना 77 रुपये द्यायचे आहेत. ह्यापैकी कोणती नोट आणि नाणी दिल्यावर 77 रुपये होतील हे तुम्ही सांगू शकता का? हवे असल्यास हा व्हिडिओ थांबवून तुम्ही याचे उत्तर शोधू शकता. शाबास मुलांनो, तुम्ही याचे अगदी योग्य उत्तर दिले आहे. अशा प्रकारे गोलू आणि अप्पू यांनी झोपाळ्यासाठी 50 रुपये, 20ची नोट, 5 रुपयांची नाणी आणि 2 रुपयांची नाणी देऊन 77 रुपये दिले. गोलू आणि अप्पू यांनी झोपाळ्याचा खूप आनंद घेतला. आता त्यांना बन्नीच्या दुकानातून खेळणी खरेदी करायची आहे. त्यांना खेळण्यासाठी 389 रुपये द्यावे लागणार आहेत. तर मुलांनू, आता कोणत्या नोट व नाणी द्याव्या लागतील हे तुम्ही ओळखू शकाल का? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. गोलू आणि अप्पू ह्या नोट आणि नाणी देऊन खेळण्यांचे 389 रुपये देऊ शकतो. त्यांनी त्या खेळण्यांचे पैसे दिले आणि आनंदाने खेळणी विकत घेतली व आपल्या घरी निघून गेले. ते वाटेत आणखी काय काय करतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मुलांनो, ह्या पाठात आपण काही उदाहरणांद्वारे नोट आणि नाण्यांविषयी अधिक शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या संबंधित काही गैरसमजांवर नजर टाकू.